आरोपी ट्रस्टींना जामीन आणि अटक। उदय कोतवाल तुषार आपटेला बुधवारी अटक झालेली आहे आणि गुरुवारी जामीन मिळालेला आहे। कोर्टानं फटकारल्यावर उदय कोतवाल तुषार आपटे हे जेरबंद झालेले होते। दोन्ही आरोपी ट्रस्टींना पोलिसांनी कल्याण न्यायालयामध्ये हजर केलं। बदलापूर अत्याचार प्रकरणाचं पोलिसांकडे दोन गुन्हे आहेत। बदलापूर अत्याचाराच्या पहिल्या प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, तर कोतवाल आपटेला पहिल्या प्रकरणात न्यायालयाकडून जामीन मिळालाय। जामिनानंतर पोलिसांनी कोतवाल आपटेला दुसऱ्या प्रकरणात अटक केली आहे। तर शाळेच्या ट्रस्टी आणि सचिवांना अटक केलेली होती, त्यांच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत। त्यातल्या एका गुन्ह्यामध्ये त्यांना जामीन मिळालाय, मात्र दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। बदलापूर प्रकरणी आरोपी ट्रस्टींना अटक करण्यात आलेली होती, त्यानंतर त्यातल्या एका प्रकरणामध्ये त्यांना जामीन मंजूर झालेला आहे, मात्र दुसऱ्या प्रकरणात ते अद्यापही अटकेत आहेत। उदय कोतवाल आणि तुषार आपटे यांना अटक करण्यात आलेली होती, एका प्रकरणात त्यांना आता जामीन मंजूर झाला आहे। तर यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण। निखिल, ज्या दोन जणांना अटक करण्यात आलेली होती, शाळेचे ट्रस्टी आणि सचिव, त्यांना एका गुन्ह्यामध्ये जामीन मिळालेला आहे आणि एका गुन्ह्यामध्ये त्यांना अद्यापही अटक झालेली आहे। दोन्ही गुन्हे कोणकोणते आहेत? नक्कीच प्राची, आपण पाहिलं तर या ठिकाणी आज सुनावणी आहे ती पार पडली। कल्याण कोर्टामध्ये सुनावणी पार पडत असताना या ठिकाणी उदय कोतवाल आणि तुषार आपटे यांना 300 अंतर्गत FIR आहे, त्याच्यामध्ये पुन्हा जी न्यायालयीन कोठडी आहे ती देण्यात आलेली होती आणि त्यानंतर त्यांचा जामीन देखील मंजूर झालेला होता। परंतु या ठिकाणी पोलिसांनी दुसऱ्या गुन्ह्यात अटक करण्याची मागणी आहे ती लागलीच कोर्टासमोर केली आणि त्यानंतर हा नवीन ट्विस्ट आहे तो आपल्याला पाहायला मिळाला। आणि याच प्रकरणामध्ये दुसरा जो गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये सेम कलम आहे, तर त्याच्यामध्ये आता त्यांना पोलिसांना अटक करण्याची परवानगी आहे ती कोर्टाने दिलेली आहे। त्यामुळे उदय कोतवाल आणि तुषार आपटे यांना पुन्हा एकदा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि या संदर्भातली जी सुनावणी आहे ती आता उद्याच्या दिवसात पार पडणार आहे। धन्यवाद निखिल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।